25 वर्ष झाले या सावकरते पण ही नोवामध्ये आता 3 वर्ष झाले करते आणि 3 वर्षामुळे सुनाविना काम करू लागतात आपले निस्तर घेऊन इकायचं त्यांच्या बरोबर आणून त्यांच्याकडून घरून आणायचं इकायचं दुसरं वाहनच नाही आमचा पहिला टाइम पोहता इकला पोराने मग आम्हाला ये झाला वाहन नाही तर मग आम्ही गाडी घरची तर हीच घेऊन येतो आता आमची शेतकऱ्याची भाजी असती ना मग पटापटा खपते राहतच नाही 10 वाजेपर्यंत एक गड्डी राहत नाही माझ्याजवळ अहो एवढ्या मोठ्या गाडीतून का भाजी विकणं म्हणजे तो मोठा अभिमानच आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना मी कित्येक दिवस इथंच भाजी घेतोय आणि फ्रेश भाजी मिळते त्याच्यामुळे मी दुसरी कुठंही जात नाही माझं नाव संदीप निवृत्ती बरणे आम्ही 25-30 वर्षे आले धंदा करतो आमचा भाजीपाला आय टी मानमधील मान हिंजवडीमधील लोकांना आम्ही ऑर्गॅनिक शेती पद्धतीने शेती करून त्याच्यातून जे भाजीपाला निघतो ते लोकांना आम्ही चौकाचौकातून नेऊन पोचित असतो हिंजवडी वगैरे या ठिकाणी आवण सांगवी आवण पाशियान या ठिकाणी आमचा भाजीपाला जात असतो आमची 10-15 एकर शेती आहे ते आमचं 15 माणसाचं कुटुंब आहे त्याच्यातून आमचं उत्पन्नातून आमचे सगळ्या लोकांचं घरातला उदरनिर्वाह होतो आणि लोकांना भाजीपालाही चांगल्या पद्धतीचा भेटत असतो इथून मला जवळ आपलं चांगलं चालते ना तर हो धंदा आपल्याला घरी सप्लायले पुरी करून देते आपल्याला काय काम करायला नुसतं यायचं निघायचं याच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायची आता नंतर परत घेते ना आपण वेगळं व्हायला सांगू